स्टुडंट प्रॅक्टिस सेट टू पॉईंट वनमधील क्वेश्चन नंबर फोर फायू सिक्स या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत डिटरमाइन वेदर द व्हॅल्यूज गिवन अगेन्स्ट ईच ऑफ द क्वाड्रेटिक इक्वेशन आर द रूट्स ऑफ द इक्वेशन आता ह्या इक्वेशन इक्वेशनच्या पुढे काही व्हॅल्यूज दिलेल्या आहेत तर त्या इक्वेशनचे रूट आहेत का हे आपल्याला ठरवायचं आहे आता रूट ऑफ द इक्वेशन याचा अर्थ काय की जे व्हॅल्यू द व्हॅल्यू ऑफ द व्हेरिएबल विच सॅटिस्फाय द गिवन कॉर्डरी इक्वेशन आर कॉल द रूट ऑफ द कॉर्डरी इक्वेशन त्या व्हॅल्यूला हे इक्वेशनच्या uh, साईड्स काय होतं दोन्ही इक्वल होतात त्यालाच काय म्हणतो आपण रूट ऑफ द इक्वेशन आता एक क्वेश्चन वन बघूया एक्स plus प्लस फोर एक्स मायनस फायू टू झिरो आणि कोणती व्हॅल्यू घ्यायची एक्स इक्वल्स टू वन अँड एक्स टू मायनस वन या दोन व्हॅल्यू घ्यायच्या त्या रूट्स आहेत का ते आपल्याला फाइंड आउट करायचं आहे तर मग पहिल्यांदा जाऊ घेऊयात एक्स इक्वल्स टू वन एक्स इक्वल्स टू वन इन द गिवर इक्वेशन आता ही एल एच एस अँड आर एच एस आर एच एस झिरो आहे हे तुम्हाला माहिती आहे तर एल एच एस बघा लेफ्ट हँड साईड काय आहे एक्स स्क्वेअर प्लस फोर एक्स मायनस फायू आता वन व्हॅल्यू या एक्सच्या ठिकाणी आपण ठेवूयात वन स्क्वेअर प्लस फोर इंटू वन मायनस फाईव मायनस फायू मग वनचा स्क्वेअर काय तो वन प्लस फोर इंटू वन फोर मायनस फाईव इक्वल्स टू वन प्लस फोर फाईव मायनस फाईव इक्वल्स टू झिरो इक्वल्स टू झिरो म्हणजे आता या ठिकाणी काय आलं हे जर एक्स इक्वल्स टू वन घेतला तर एल एच एस अँड आर एच एस हे काय येते इक्वल येते हे कशा सोबत झाली मग आता वेन एक्स इक्वल्स टू वन देन एल एच एस इक्वल्स टू आर एच एस लेफ्ट हँड साईड अँड राईट हँड साईड काय होतात इक्वल येतात म्हणजे वन इज द रूट ऑफ द रूट ऑफ द इक्वेशन हे वन जी व्हॅल्यू आहे इक्वेशनचं रूट आहे आता दुसरं आपण घेऊयात एक्स इक्वल्स टू मायनस वन दुसरे घेऊयात एक्स एक्सची व्हॅल्यू दिलेली आहे मायनस वन फूट एक्स इक्वल्स टू मायनस वन एल एच एस इक्वल्स टू एक्स स्क्वेअर प्लस फोर एक्स मायनस फायू इक्वल्स टू एक्सच्या ठिकाणी मायनस वन ठेवूयात मायनस वन स्क्वेअर प्लस फोर इंटू मायनस वन मायनस फाईव वन निगेटिव्ह वन स्क्वेअर त्याचा स्क्वेअर काय असतो पॉझिटिव्ह असतो म्हणजे वन आणि ह्या दोघांचा फोर इंटू मायनस वन प्लस फोर इंटू मायनस वन ते काय येईल मायनस फोर मायनस फाईव्ह आता वन मायनस फोर वन मायनस फोर तर येतं मायनस थ्री मायनस फाईव्ह इक्वल्स टू मायनस एट इक्वल्स टू मायनस एट मग देअर फोर वेन एक्स इक्वल्स टू मायनस वन एल एच एस इज नॉट इक्वल्स टू आर एच एस एच एल एच एस लेफ्ट हँड साईड इज नॉट इक्वल्स टू आर एच एस आर एच एस किती आहे प्लीज झिरो म्हणजेच काय याच्यामध्ये हे जे दोन दिलेले आहेत Therefore, one one is the root. Any negative one is not the root of the equation. Okay. Number two. Question number two. Two m square. मायनस फायव एम इक्वल्स टू झिरो अँड यम इक्वल्स टू टू अँड फाय अपॉन टू एमच्या दोन व्हॅल्यूलाच आपल्याला चेक करायचे आहेत रूट आहेत की नाही एक टू आणि फाईव्ह अपॉन टू या दोन व्हॅल्यू पहिल्यांदा आपण ही 2 घेऊयात बघा पूट एम इक्वल्स टू टू एमची व्हॅल्यू टू ठेवली एल एस एल एच एस इक्वल्स टू टू एम स्क्वेर मैनस फाइव एम इक्वल्स टू टू एम ची वैल्यू क्या घी यी टू का टू मू टू स्क्वेर माइनस फाइव इन ब्रैकेट टू इक्वल्स टू का टू टू इन टू टू चाहेर का तो फोर माइनस टू फाइव जा टेन इक्वल्स टू टू फोरचा एट मायनस टेन आणि एट मायनस टेन किती येतं हे मायनस टू आणि आर एच एस किती आहे झिरो दे एच एस इज नॉट इक्वल्स टू आर एच एस म्हणजेच याचा अर्थ काय की या ठिकाणी टू हे जे आहे व्हॅल्यू ही रूट होत नाही दे फोर टू इज नॉट द रूट ऑफ द गिवन इक्वेशन टू इज नॉट रूट ऑफ द गिवन इक्वेशन आता एमचे व्हॅल्यू जी दुसरी दिलेली आहे ती आपण या ठिकाणी घेऊयात बघा पूट यम इक्वल्स टू फाईव्ह अपॉन टू एमचे व्हॅल्यू काय घ्यायचे आता इथे फाइव अपॉन टू मग एल एच एस एल एच एस इक्वल्स टू टू एम स्क्वेर माइनस फाइव एम इक्वल्स टू टू एम ची वैल्यू का फाइव अपॉन टू ब्रैकेट स्क्वेर माइनस फाइव इन फाइव अपॉन टू ठीक है हे वैल्यूज इक्वल्स टू टू इन टू आता फाईव स्क्वेअर काय तो ट्वेंटी फाईव आणि टूचा स्क्वेअर काय तो फोर मायनस आता फाईव्ह आणि फाय काय होईल तर मल्टिप्लाय होईल म्हणजे ट्वेंटी फायू अपॉन टू काय लागते ट्वेंटी फाईव्ह अपॉन टू आता इथं आपण हे कॅन्सल करूयात बघा टू वन जा टू अँड टू टू जा फोर काय आला खाली इक्वल्स टू ट्वेंटी फायू अपॉन टू मायनस ट्वेंटी फायू अपॉन टू आणि ट्वेंटी फाय अपॉइंट टू मायनस ट्वेंटी टू काही झिरो म्हणजेच काय लिहितं एल एच एस इक्वल्स टू आर एच एस याच्यामध्ये काय झालं मग एम जो आहे एम इक्वल्स टू फाईव्ह अपॉइंट टू ही जी व्हॅल्यू आहे इज द रूट ऑफ द गिव्हन इक्वेशन मजे स्क ये दोन वूज पैकी दे आर टू इज़ नॉट रूट आईव अपॉन टू इज द रूट रूट है इथ इ सैटिस्फाई द गिवन इक्वेशन ठीक है देन क्वेश्चन नंबर फो फाइव बगू क्वेश्चन नंबर फाइव फाइंड k इफ x equals टू थ्री इज अ रूट ऑफ द इक्वेशन के एक्स स्क्वेअर मायनस टेन एक्स प्लस थ्री इक्वल्स टू झिरो आता हे एक्स काय आहे रूट आहे म्हणजे एक्स हे इक्वेशनचं सॅटिस्फाई करतो ठीक आहे मग आपण एक्स व्हॅल्यू बघा येतो इक्वेशन अगोदर लिहून घेऊयात क्वेश्चन फायू बघा x, uh, पन, x, फाय। x 3 टू थ्री हे रूट आहे कोणत्या इक्वेशनचं 3 0. Yes, के एक्स स्क्वेअर मायनस टेन एक्स प्लस थ्री इक्वल्स टू झिरो याचं आता केची व्हॅल्यू जे आहे केची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आऊट करायची आहे एक्स इक्वल्स टू थ्री ही जी व्हॅल्यू आहे ही काय आहे इज द रूट ऑफ द इक्वेशन ठीक आहे हे दिलेलं आहे आपल्याला इज द रूट ऑफ इक्वेशन देअर फॉरवर्ड पुड

इथं काय येईल एक्स स्क्वेअर म्हणजे थ्री स्क्वेअर मायनस टेन एक्स म्हणजे थ्री प्लस थ्री इक्वल्स टू झिरो इक्वल्स टू झिरो थ्रीचा स्क्वेअर काय होतो नाईन काय येईल नाईन के मायनस टेन इन टू थ्री थर्टी प्लस थ्री इक्वल्स टू झिरो आता मायनस थर्टी अँड प्लस थ्री मायनस थर्टी प्लस थ्री ते नाईन के जसे तसे घेऊयात अगोदर आता एक निगेटिव्ह इंटेजर पॉझिटिव्ह इंटेजर मग याच्या दोन्ही सब ट्रॅक करणार डिफरन्स काढायचा आणि याला याचं ये साईन द्यायचं म्हणजे काय ते मायनस ट्वेंटी सेव्हन इक्वल्स टू झिरो इक्वल्स टू झिरो आता हे ट्वेंटी सेवन या साईडला जातील हे इथं निगेटिव्ह आहे इकडे काय पॉझिटिव्ह येईल म्हणजे ट्वेंटी सेवन आता नाईन आणि केमध्ये काय आहे मल्टिप्लिकेशन मग कोणती प्रॉपर्टी डिव्हिजन प्रॉपर्टी ऑफ अँड इक्वॅलिटी इकडनं नाईनने डिवाईड तर इकडनं नाईन डिवाईड केल्यास किंवा दुसऱ्या भाषेत आपण काय म्हणतो हे नाईन या साईडला गेले ते डिवाइड झाले इक्वल्स टू थ्री इक्वल्स टू थ्री देअर फोर के इक्वल्स टू थ्री नाईन थ्री झर ट्वेंटी सेवन याप्रमाणे केची व्हॅल्यू किती आली मग थ्री व्हॅल्यू ऑफ के इज थ्री देन आता हे क्वेश्चन नंबर सिक्स बघा आपल्याला याच इथं सॉल्व्ह करायचं आहे एक त्या ॲक्टिव्हिटी आहे फा वन ऑफ द रूट ऑफ द इक्वेशन फाईव्ह एम स्क्वेअर प्लस टू एम प्लस के इज निगेटिव्ह सेवन अपॉन फाईव्ह कम्प्लीट द फॉलोइंग ॲक्टिव्हिटी टू फाईन द व्हॅल्यू ऑफ के आता ही ॲक्टिव्हिटी करायची काही रफ ही आपल्याला करावं लागणार आहे ते मी या ठिकाणी साईडला इथे तेरफ वर्क करणार आहे ते रफ आणि काळजीपूर्वक बघा इतर रेड पेनचा यूज करतो म्हणजे ते आणखीनं नंबर क्लिअर दिसतील काय सांगितलंय डॅश डॅश इज अ रूट ऑफ द क्वांटिटी इक्वेशन काय येईल या ठिकाणी बॉक्समध्ये मायनस सेव्हन अपॉन फाईव्ह काय सुरू होते मायनस सेवन अपॉन फाईव्ह इज अ रूट ऑफ द इक्वेशन फायव्ह एम स्क्वेअर प्लस टू एम प्लस के इक्वल्स टू झिरो पुट एम इक्वल्स टू मग एमची व्हॅल्यू काय ठेवणार मायनस सेवन अपॉन फाईव्ह इन द इक्वेशन इथं ह्या बॉक्समध्ये काय येईल मग मायनस सेवन अपॉन फाईव्ह आता या ठिकाणी बघा फाईव काय एम स्क्वेअर मग एमची व्हॅल्यू काय येईल या ठिकाणी मायनस सेवन अपॉन फायू ब्रॅकेट स्क्वेअर प्लस टू एम म्हणजे टू इन टू मायनस सेवन अपॉन फाईव्ह मायनस सेवन अपॉन फाईव्ह प्लस के आता या ठिकाणी बघा फाईव्ह इंटू मायनस सेवन अपॉन फाईव्ह रॅकेट स्क्वेअर आता निगेटिव्ह जर नंबर असेल तर स्क्वेअर काय असतो पॉझिटिव्ह असतो मग याचा स्क्वेअर काय येईल सेवनचा स्क्वेअर फोर्टी नाईन आणि फाईव्हचा स्क्वेअर फाय इंटू फाईव्ह किंवा ट्वेंटी फायव्ह घेऊयात आणि मग ही इथं कॅन्सल होईल ठीक आहे फाय वन जा फाईव फाय फाय जा ट्वेंटी फाईव्ह म्हणजे याचं उ उत्तर किती असेल तर फोर्टी नाईन अपॉन फाईव्ह ॲन्सर असेल त्याचं फोर्टी नाईन अपॉन फाईव्ह म्हणजे या ठिकाणी काय येईल ह्या बॉक्समध्ये फोर्टी नाईन अपॉन फाईव्ह फोर्टी नाईन अपॉन ऑन फाईव्ह आता याचं उत्तर आपण काढूयात काय ते टू इंटू निगेटिव्ह सेवन अपॉन फाईव्ह टू इंटू निगेटिव्ह सेवन अपॉन फाईव्ह इक्वल्स टू हा मल्टिप्लिकेशन केला निगेटिव्ह टू सेवनचा फोर्टीन अपॉन फाईव्ह ह्या ब्रॅकेटमध्ये काय येईल निगेटिव्ह फोर्टीन अपॉन फाईव्ह फोर्टीन अपॉन फाईव्ह इक्व आता इथं काय बॉक्स आहे प्लस के इक्वल्स टू झिरो म्हणजे याचे ॲडिशन इथं मांडलेली आहे आता याची ॲडिशन किती येते याचं उत्तर काय काय होते काय आहे या ठिकाणी बघाय काळजीपूर्वक फोर्टी नाईन अपॉन 5, प्लस निगेटिव, फोर्टीन अपॉन फाईव्ह हो याचं सोल्युशन काय येईल आता याची ॲडिशन करायची इथं काय आहे हे डिनॉमिनेटर इक्वल आहेत म्हणजेच काय होईल न्युमरेटरची ॲडिशन होईल इथे काय येईल मग फोर्टी नाईन हे मायनस फोर्टीन फोर्टी नाईन मायनस फोर्टीन एन याचा व्हॅल्यू काय असेल आता याच्यातून हे सबट्रॅक्ट झालं नाईन मायनस फोर फायू आणि फोर मायनस वन थ्री अपॉन फायू आणि ते किती येईल मग फायू सेवन जा थर्टी फाईव्ह म्हणजे याचं कॅल्क्युलेशन किती येईल ते सेवन किती येईल याचं कॅल्क्युलेशन इथं आलं मग हे सेवन सेवन प्लस के इक्वल्स टू झिरो आणि हे सेवन मग या साईडला जाईल राईट साईडला गेल्यानंतर काय का होईल या ठिकाणी हे प्लस सेवन आहे याचं होईल मग मा मायनस सेवन काय होईल ते मायनस सेवन दे फोर के इक्वल्स टू मायनस सेवन